सी हेवी मोलेसेस पासून आणि बी हेवी मोलेसेस पासून इथेनॉल तयार करायला मान्यता दिलेली आहे. मी कालपासून पियुष गोयल साहेबांशी बोललो या विषयावर. त्याच्यानंतर मी अमित शाह साहेबांशी पण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आज सकाळीच माझा त्यांचा फोन झाला. दिल्लीला जावं लागलं तरी ह्या करता जायचं. नितीन गडकरी साहेब मला असं म्हणले, मी काल गडकरी साहेबांशी पण ह्या विषयावर बोलले, त्यांना हा विषय सगळा माहिती आहे. जयंत पाटील साहेबांनी पण अनेक वेगवेगळ्या प्रश्नांना स्पर्श केला. अध्यक्ष महोदय, राज्य सरकारच्या वतीने मी अतिशय नम्रपणे सभागृहाला सांगू इच्छितो की कुठल्याही मराठा आरक्षण असेल, अवकाळी पावसाच्या संदर्भामध्ये जी काही सुरुवातीला स्थगनच्या निमित्तानं विरोधी पक्ष नेत्यांनी जी भूमिका मांडली आणि काही दाखले दिले, तो विषय असेल किंवा उसाच्या संत्र्याच्या संदर्भातला विषय असेल, त्याच्याबद्दल परवाच कॅबिनेटने निर्णय घेतलेला आहे. कांदा उत्पादकाच्या बद्दल निर्यातीच्या बद्दलचा एक महत्वाचा प्रश्न सभागृहाच्या दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांच्या त्या भावना तीव्र आहेत, कारण आता पण उज्ज्वल साहेब माझ्याशी बोलत असताना त्यांनी नाशिकच्या संदर्भातली काही गोष्टी मला सांगितल्या. मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की या सगळ्याच्या बद्दल चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी आहे. शिवाय अध्यक्ष महोदय, जो उसाच्या बद्दल आणि इथेनॉलच्या बद्दलचा मुद्दा उपस्थित केला, त्याच्यामध्ये केंद्र सरकारनी सी हेवी मोलेसेस पासून आणि बी हेवी मोलेसेस पासून इथेनॉल तयार करायला मान्यता दिलेली आहे. परवानगी जशी तशी चालू ठेवलेली आहे. पण सिरप आणि त्याच्या संदर्भात ज्यूस याबद्दलचा जो निर्णय झालेला होता, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिक्स करायला तिथं प्रोत्साहन दिलं. नितीन गडकरी साहेबांनी पण अनेकदा आता साखरेपेक्षा तुम्ही इथेनॉल तयार करा असं सांगितलं, आम्ही पंप देऊ असं सांगितलं. आणि अचानक हे आदेश काल निघालेला आहे. मी कालपासून पियुष गोयल साहेबांशी बोललो या विषयावर. त्याच्यानंतर मी अमित शाह साहेबांशी पण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आज सकाळीच माझा त्यांचा फोन झाला. मी त्यांना सांगितलं की हा संपूर्ण देशामध्ये फार महत्वाचा विषय, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होणार आहे आणि बहुतेकांनी अध्यक्ष महोदय गुंतवणूक केली 5% स्वतःचे, 95% वित्तीय संस्थांचे घेतलेत आणि इथेनॉल प्लांट सुरू केलेले आहेत. ज्यांनी ज्यूस टू इथेनॉलला परवानगी नाकारली तर त्यांना ऊस गाळताच येणार नाही, कारण त्यांना साखर करता येणार नाही. त्याच्यामध्ये तशा प्रकारची व्यवस्थाच त्यांनी केली नाही, बाकीच्या काही कारखान्यांनी केली. ही वस्तुस्थिती आहे. आज सकाळी मी देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब आम्ही सगळ्यांनी त्याच्याबद्दल चर्चा केली. काल मुख्यमंत्र्यांच्या बरोबर पण चर्चा झाली. आम्ही ठरवलेलं आहे की दिल्लीला जावं लागलं तरी ह्या करता जायचं. नितीन गडकरी साहेब मला असं म्हणले, मी काल गडकरी साहेबांशी पण ह्या विषयावर बोलले, त्यांना हा विषय सगळा माहिती आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं, अजित यायचं झालं तर शनिवार रविवार येऊ नको, वर्किंग डे ला त्या ठिकाणी ये. मी शनिवार रविवार इथे येणार आहे आपल्या नागपूरला. मी शनिवार रविवार बाहेर जाणार नाही, मी त्यांना भेटणार आहे. आणि ह्याच्यातनं काही झालं तर महायुतीचं सरकार ह्या इथेनॉलच्या बद्दलचा जो विषय आणि इतर कांदा, संत्रा, मराठा आरक्षण, अवकाळी पाऊस वगैरे असे अनेक मुद्दे जे काही उपस्थित केले, ह्या सगळ्याच्या संदर्भात चर्चा करायची आम्हा लोकांची तयारी आहे. आणि मी जयंत पाटील साहेबांना आणि त्यांच्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला पण सांगू इच्छितो की स्वतः अमित भाईंनी सांगितलं, मी मार्ग काढतो उद्या आणि परवा, त्याच्यात मार्ग निघतो नाही, त्याच्यात मार्ग निघतो एकच मिनिट, त्याच्यात मार्ग निघतोय का बघतो, नाहीतर आम्ही सोमवारी तिथं जाऊन हा मार्ग काढू. आणि कांद्याच्या बद्दल पण 40% आणि 20% जे काही झालं आणि विरोधी पक्ष नेत्यांनी पण मग अशी सांगितलं की काही ठिकाणी आंदोलन सुरू झालं, कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर बसलेले आहेत, त्याही मार्केट बंद आहे. जे काही घडलेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये देखील अध्यक्ष महोदय ह्या इथेनॉल आणि उसाच्या बद्दल बरोबरच्या विषयाच्या मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा पण विषय नेऊन त्याच्यातनं पण मार्ग काढण्याचा कसोशीनं प्रयत्न राज्य सरकार करेल. त्याचबरोबर बाळासाहेब थोरातांनी दुधाचा मुद्दा उपस्थित केलेला होता. विखे पाटील साहेब आताच इथं होते, मी त्यांना सांगितलं की त्यांची बैठक लावा, विखे पाटील साहेब लावणार आहे. आज सन्मान्य सदस्य सुरेश धस साहेब पण मला भेटलेले होते. मी त्यांना असं सांगितलं की आपण ही मिटिंग मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेऊ, कारण कुठलाही निर्णय घेताना त्याच्यामध्ये खूप आर्थिक भाराचा पण प्रश्न येणार आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली
जे जे दूध उत्पादक दुधाशी संबंधित असणारे त्या बाजूचे सन्माननीय सदस्य, या बाजूचे सन्माननीय सदस्य आणि त्या विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अशा प्रकारचं आज आता अशासकीय कामकाज दुपार नाही, परंतु बाळासाहेब थोरातांना मी सांगू इच्छितो सन्माननीय सदस्यांना की सोमवारी किंवा मंगळवारी त्याच्याबद्दलची बैठक ही लावण्याच्या संदर्भामध्ये मी निश्चितपणे मुख्यमंत्र्यांना विनंती करेन. मुख्यमंत्र्यांना कामाच्या व्यापामध्ये जर नाही वेळ मिळाला तर माझ्या स्तरावर आणि विखे पाटील सर साहेबांच्या स्तरावर दुधाच्या बद्दलची पण बैठक घे. ठीक आहे, मंगळवारी मंगळवारी लावायचं काम आम्ही करू आणि त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा, कारण मागे अनेकदा हा प्रश्न उपस्थित झालेला आहे, त्या त्यावेळेस वेळोवेळी राज्य सरकारने निर्णय घेतलेले अशा बहुतेक विषयाच्या संदर्भात अध्यक्ष म्हणून. ठीक आहे, बैठकीत आपण सुनील